डाएट थेरपीच्या माध्यमातून डायबिटीस मुक्तीकडे वाटचाल डॉक्टर एस कुमार हे करीत आहेत. संपूर्ण देशभरात जवळजवळ 55 पेक्षा अधिक शाखा आहेत, पण त्यांचं प्रेम नाशिकवर उत्तर महाराष्ट्रावर इतकं आहे की त्यांनी विडा उचलला आहे की या तपोभूमीतील नागरिकांना ते डायबिटीस मुक्त करणार आहे. सगळ्यांना भारतात बरेच जे डायबिटीस आहे सगळ्यांना वाटतं की टाईप 2 डायबिटीस एक्झिस्ट, पण त्यांचं म्हणणं की ते तसं नसतं. आणि जे ॲलोपॅथी जे डॉक्टर्स असतात ते तुम्हाला प्रिव्हेंट करतात की हे घेऊ नका, आयुर्वेदिक वगैरे घेऊ नका, पण इकडनं आल्यावर तुम्हाला रिझल्ट पण आहे, बट वी हॅव टू डू ऑन इट. ऑफकोर्स आपल्याला अगोदर विश्वास करावाच लागतो आणि त्याचा रिझल्ट पण आहे मेन, तर डेफिनेटली हे विश्वास माझाच नाही, बरेच असे लोक आहे जे सरांकडे येत आहे आणि लांबून येत आहे, फक्त नाशिकमधून नाही तर बाहेर गाऊन पण सरांकडे येतात, अपॉइंटमेंट घेतात आणि त्यांच्यावर विश्वास वाढत चालला आहे आणि डेफिनेटली वी शूड ट्रस्ट हिम बिकॉज रिझल्ट पण आपल्याला तसंच भेटतो. जळगाव जिल्ह्यातून पाचोरा येथून रावसाहेब आलेले आहेत आपल्या मुलीला घेऊन. आम्ही नाशिकला गेली, नंतर मुंबईला गेली, नंतर जळगावला केली, पुण्याला केली. बरं, मग सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं की मग तिला इन्शुलिन घ्यावं लागलं, तर तिची 250-350 अशी शुगर राहायची आणि इन्शुलिन देऊ नये. बरं, पण मग आज ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून सुद्धा म्हणजे तिची शुगर आता कंट्रोलमध्ये आहे आणि चांगल्यापैकी शुगर तिची आता येते ना. त्यांचे आता ते देवच आहेत गॉड सगळं, म्हणजे ते आता त्यांनी म्हणजे शुगर म्हणजे आयुष्याचं एक आता आम्ही बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की बा हिला आयुष्यभर इन्शुलिन द्यावं लागणार आहे. किती खर्च केला आतापर्यंत? लाखो रुपये खर्च केला, खूपच खर्च केला, पण फायदा झाला नाही काहीच. आणि मग शेवटी एकच आशा आहे, आता सगळ्यांनी सांगितलंच आहे की बा इन्शुलिन आयुष्यभर घ्यावं लागणार आहे. तसं डॉक्टर साहेबांकडे इथे आलो, दीपा मॅडमांकडे आलो, इन्शुलिन त्याचं आता खूपच कमी झालेलं आहे, सी पेप्टाइड वगैरे सगळं चांगल्यापैकी बऱ्यापैकी आहे. आणि सुरुवातीला नर्वस पण राहायची, डॉक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे ती पण थोडं उत्साहित झाली, आनंदी म्हणजे किंवा आपला डायबिटीस चालला जाईल. तुला डायबिटीस झालंय असं तुझ्या पप्पांनी सांगितलं होतं का? आणि मग तू अगोदर काय काय, तू काय चॉकलेट कधी 2 वर्षापासून खात नव्हती, चहा पण पीत नव्हती, पण मग आता तुझे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आलेले, पप्पांनी सांगितलं, तुला चष्मा पण होता का? मग आता चष्मा न घालता तुला वाचता येतं, कारण तू डायबिटीस पासून आता मुक्त झालेली आहे. आणि कुणामुळे? डॉक्टर एस कुमार. येस, डॉक्टर एस कुमार यांच्यामुळे नेहा डायबिटीस मुक्त झालेली आहे. आपल्या बरोबर भारतजी नगरकर इथे आहेत, स्वतः आर्मीमध्ये कार्यरत होते, त्यांना डायबिटीस आहे, स्वतः त्यांचं बायपास देखील झालेलं आहे. आता त्यांचा चेहरा सांगतोय की ते डायबिटीस मुक्तीकडे वाटचाल करताय, तुमची इन्सुलिन सुद्धा कमी झाली अशी मला प्राथमिक माहिती मिळाली. काय सांगाल भरतजी? डायबिटीस असताना मी युट्यूबला सर्च केलं, तर सरांचा ते युट्यूबवर चालू होतं प्रोग्राम वगैरे, आणि सरांना ते राष्ट्रपतीचे पुरस्कार वगैरे भेटले मी पाहिलं, आणि मला फार जिज्ञासा निर्माण झाली की काहीतरी आहे याच्यामध्ये. डॉक्टरांनी मला 22 डिसेंबर याबद्दल थोडं सांगितलं आणि माझी ट्रीटमेंट सुरू केली. या ट्रीटमेंटद्वारे माझे इन्सुलिन धीरे धीरे कमी होत राहिलं आणि मला फार एकदम असं फिलिंग झालं की आता आपल्याला डायबिटीस आपण यापासून मुक्त होऊ शकतो. आणि हे जे कार्य डॉक्टर साहेबांनी चालू आहे मानवतेसाठी फार प्रेरणादायी आहे आणि मानवतेसाठी एक मतलब उदाहरण आहे की डायबिटीस मुक्त आपण होऊ शकतो. आणि आपल्या भारताची जी कॅपिटल नावाची ती आपल्याला हे मिळालेली आहे, पण ती नाहीशी होऊ शकते हे डॉक्टर साहेबांद्वारे होऊ शकते हे मला असं वाटतं. कृतज्ञ हो डॉक्टर साहेबांचे, जेव्हा मी पहिल्या वेळेस आलो होतो माझी फॅमिली बी सोबत होती, फॅमिलीसोबत आम्ही मॅडमला आणि डॉक्टर साहेबांना भेटलो आणि फॅमिली बी त्यांच्या जे साहेबांनी गाईड केलं, मार्गदर्शन केलं, इम्प्रेस झाल्या आणि फॅमिली बी मला माझे हे रूल वगैरे पाळण्यासाठी, डाईट पाळण्यासाठी मदत करते आणि याच्यापासून आम्ही मुक्त होणार आहे आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे. म्हणजे डायबिटीस मुक्त तुम्ही व्हाल असं? हां, मुक्त व्हाल असं 100% 100-300% मला कॉन्फिडन्स आहे की आम्ही मुक्त होणार. अप्रोप्रिएट डाएट थेरपीच्या सेंटरमध्ये आपण आहोत. आज डॉक्टर एस कुमार हे देखील इथे उपस्थित आहेत. अनेक रुग्ण सकाळपासून डायबिटीस मुक्तीसाठी डॉक्टर एस कुमार यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातीलच एक पेशंट माझे मित्र अनिल गावंडे यांच्या भगिनींना घेऊन आले, जयश्री रवींद्र कदम असं त्यांचं नाव आहे. सुरुवातीला अनिल गावंडे यांना विचारूयात आपण की अप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरपर्यंत आपण कसे पोहोचलात आणि डॉक्टर एस कुमार यांचा अनुभव आपल्याला काय मिळाला.
तर वेद न्यूज चॅनलचा एक बजाज बघितलं ओपन केलं तर मग डॉक्टर कुमारांचं चर्चा चालली त्याच्यावरती डाएटच्या डायबिटीसवर काय औषधं वगैरे आहे ते बघण्यासाठी मग मी त्यांना विचार मग मी काय त्यांचा नंबर घेतला त्याच्यावरून तो आणि तिथे फोन केला नाशिक सेंटरला. नाशिक सेंटरला फोन केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही या इकडे असं असं आहे. तर मग आम्ही त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या सगळ्या डायबिटीसचा मूळ डायबिटीस कुठून होतोय हे शोधण्यासाठी त्यांनी ती त्या टेस्ट करायला लावल्या. तर त्या टेस्ट केल्या आम्ही बहिणीच्या टेस्ट केल्या माझ्या पण केल्या मी. मलाही असा डाऊट होता की मला एवढा डायबिटीस असू शकतो का तर मी पण चेक केलं आणि तेव्हा जेव्हा समजलं मला की बहिणीचं जे जास्त आहे ते मग बहिणीकरता मी मग सगळं ट्रीटमेंट केली सगळं सुरुवात केली आणि त्या डाएटप्रमाणे तिचा चालू आहे. तिचा पण रिझल्ट यायला सुरुवात झाली आहे. काहीच अडचण नाही. छान आहे. अतिशय छान आहे. आणि ते सगळ्यांनी ज्यांना गोळ्या कांटू आणि हल्ली काय पद्धत झाली आहे की डायबिटीस झाली की त्या गोळ्या ज्या आहेत त्या महिन्यान महिने त्या गोळ्या चालू ठेवायच्या वर्षानुवर्ष. तर त्या गोळ्या घेण्याची गरज नाही तुम्हाला. ह्या डाएटने जर तुम्ही जर ह्या त्यांच्या डाएट थेरपीने जर गेलात तर तुम्हाला निश्चित त्याचा रिझल्ट येईल आणि तुम्ही प्रत्यक्षात अनुभवा मग ठरवा घ्यायचं की नाही घ्यायचं. थँक्यू. एकदम खूपच खूपच त्यांच्यामुळेच आम्हाला म्हणजे हा विषय आहे की डायबिटीस नाही हा एक सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे की डायबिटीस नाही आहे हे सगळ्यात मोठा आनंद आहे. लोकांना ते सगळेजण टेन्शन घेऊन फिरतात डायबिटीस 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 पण जेव्हा डॉक्टरांनी जी भेट झाली त्यावेळेस असं समजलं की याच्यात डायबिटीस नाहीच आहे. त्यामुळे तो अजून आनंद वाटलं म्हणजे लवकरात लवकर कव्हर होणं सगळ्यांनी हे आम्हाला आनंद वाटलं. आपल्याबरोबर मुकुंद वाळुंज वाणी सर आहेत जे मुंबईमध्ये कार्यरत आहे मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्यांनाच विचारूयात की तुम्ही अप्रोप्रिएट डाएट थेरपी पर्यंत कसे पोहोचला. सर नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली 7-8 वर्षापासून मला डायबिटीस डिटेक्ट झालाय आणि मी तेव्हापासून मेडिकेशनवर आहे. एकदा मी जस्ट टीव्हीवर ज्यावेळेस सर्फिंग करत होतो त्यावेळेला मला वेद न्यूजवर बेसिकली डॉक्टरांची माहिती मिळाली. बरं. मग मी अजून नेटवर त्यांची बरीचशी माहिती डिग आउट केली आणि मला असं वाटलं की हे थ्रू डायट कंट्रोल इफ आय कॅन गेट सम हेल्प अँड गेट रिड ऑफ डायबिटीस देन आय शुड जस्ट गो फॉर इट. तर मग मी नेटवर ॲक्च्युली नाशिकचा कॉन्टॅक्टचा नंबर शोधला आणि 15 दिवसापूर्वीच बेसिकली मी माझी फर्स्ट व्हिजिट दिली इकडे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला काही माझे रिपोर्ट्स वगैरे बघून त्या हिशोबाने मला काही औषधं दिले काही फूड सप्लिमेंट्स दिले आणि आज मी फर्स्ट व्हिजिट सेकंड व्हिजिट आहे माझी. आणि मला जे दिसतं आहे की माझ्या सेकंड व्हिजिटमध्ये म्हणजे 15 दिवसामध्येच माझं जे फास्टिंग शुगर आहे ते जवळजवळ 30 युनिट्स मी कंट्रोलमध्ये आलं आहे आणि बीपी शुगर जे आहे ते 40 युनिट्स कमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये जे डिझिनेस म्हणा किंवा जे होतं ते मला गेल्यासारखं वाटतं. आय एम फिलिंग व्हेरी एनर्जी रेस्ट फ्रेश दिसतंय एकदम चेहऱ्याने हां या वेल असं तर ते औषधाचाच परिणाम म्हणता येईल आपल्याला. क्या बात आहे. मुकुंदजी मला सांगा की 15 दिवसापूर्वी तुमची जी काही शुगर आता तुम्हाला वाटतंय की तुमच्या रुटीन मध्ये बदल झालाय तुम्ही रोज जे काही तुमचं रुटीन एकदम फ्रेशनेस फील करताय एनर्जेटिक फील करताय पण गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला शुगर आहे आणि तुम्ही खूप औषधं घेत आहेत आता ते हळूहळू डॉक्टरांच्या माध्यमातून बंद होतील असं वाटतंय का. हो. पहिल्या 15 दिवसामध्येच मला असं जाणवत आहे की काही म्हणजे जस्ट अ मॅटर ऑफ टाइम काही दिवसांनी माझी औषधं एबी कमी होतील किंवा बंद होतील. म्हणजे डॉक्टर एस कुमार अप्रोप्रिएट डाएट थेरपी म्हणजे संजीवनी आहे असं म्हणता येईल. हो असं म्हणता येईल. आय वुड लाईक टू थँक डॉक्टर डॉक्टर एस कुमार फॉर दिस. अप्रोप्रिएट डाएट थेरपी डॉक्टर एस कुमार यांच्या जे काही अप्रोप्रिएट डाएट थेरपीच्या सेंटरला आज इथे आलेलो आहोत. आपल्या बरोबर पराजी आवटी आहेत. पराजी तुम्ही अप्रोप्रिएट डाएट थेरपी पर्यंत कसे पोहोचलात हे सांगा. म्हणजे ज्यावेळेस इन्सुलिनची सुरुवात झाली तर पहिला फोन मी तिला केला आणि तिथून ही सुरुवात झाली. सो कॉल्ड डायबिटीस म्हटलंय तुम्ही म्हणजे तुम्हाला इतका कंटाळा आलाय डायबिटीस या शब्दाचा सुद्धा. असं नाही बंधनं आहेत आणि काही गोष्टी इथे आल्यानंतर ज्या कळलेल्या आहेत तर ते अनुभवल्यानंतर असं आहे की कदाचित डायबिटीस नाहीये आणि त्या गोष्टी कळतील येणाऱ्या काही काळामध्ये. ती खात्री आहे. 2 महिने झालेत आणि ज्या पद्धतीने डाएट सांगितलेलं आहे आणि मेडिसिन चालू आहे ते डिलिजंटली फॉलो होत आहे
तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला ते रिझल्ट पण कळतील. एक पहिला रिझल्ट जो आलेला की अगदी 15-20 दिवसामध्ये ड्रास्टिकली शुगर लेवल्स कमी आले, क्या बात आहे. ते आपल्याला म्हणजे अजून पुढच्या काळात त्याचे रिझल्ट कसे येतील त्यावर भरपूर गोष्टी डिपेंड करतात. आणि सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी फॉलो होत आहेत, डाएट आणि मेडिसिन दोन्ही पण. अप्रोप्रिएट डाएट थेरपीमुळे तुमची इन्सुलिन बंद झाली असं मी ऐकतोय, हे बरोबर आहे का? इन्सुलिन चालू झाल्यामुळेच इथे आलेलो, अदरवाईज कदाचित अजून इथे आलोही नसतो. क्या बात. तर सुरुवातीला एक 6-7 दिवस फक्त इन्सुलिन घेतलेली, जशी ट्रीटमेंट झाली त्यानंतर इन्सुलिन अजून तरी बंद आहे आणि रिझल्ट आहे, रिझल्ट खात्रीशीर चांगला आहे. शुगर गेल्या 12 वर्षापासून आहे आणि 12 वर्षापासून ॲलोपॅथीच्या मेडिसिन्स आहेत ज्या फॉलो होत आहेत. इन्सुलिन चालू व्हायला, इन्सुलिन चालू झालं फक्त मार्चमध्ये आणि हार्डली 4-5 दिवस मी इन्सुलिन घेतलेलं. ते पुढे नको त्या हिशोबाने अप्रोप्रिएटमध्ये आलोय. नितीनने म्हणजे आधी बऱ्याच वेळा सुचवलेल्या या गोष्टी, पण ठीक आहे, इन्सुलिन चालू झालं आणि कदाचित त्या गोष्टीमुळे मी इथपर्यंत आलोय, रिझल्ट दिसलाय आणि अपेक्षा करतो की मी सुद्धा तेवढंच डिलिजंटली फॉलो करेन, डाएट आणि मेडिसिन्स, बाकी रिझल्ट तर येतीलच. डॉक्टरांविषयी म्हणजे आज इनफॅक्ट पहिल्यांदा भेटलो, ज्या काही अडचणी होत्या किंवा जे आपले प्रश्न आहेत त्याची उत्तरं व्यवस्थित मिळालेत. आणि त्यांचंही आय गेस म्हणजे सिम्प्लिसिटी एवढी होती की बस हे फॉलो करा, बाकी गोष्टींवर लक्ष देऊ नका आणि फरक पडेल तुम्हाला येणाऱ्या काही रिझल्ट मध्ये, त्याच्यामध्ये इम्पॅक्ट जाणवेल. तर इन्सुलिन सध्या कम्प्लिटली बंद आहे, ॲलोपॅथी काही दिवस चालू आहे येणाऱ्या काळातल्या, ज्या टॅबलेट्स बंद होतील. नक्कीच ॲलोपॅथी काही दिवसाने बंद होतील हा विश्वास रुग्णांना देण्याचं कार्य डॉक्टर एस कुमार हे करीत आहेत.